नमस्कार मित्रांनो, मी प्रीतेश शेडभाई, तुमचं स्वागत आहे महाराष्ट्र डिस्कवरी चॅनलमध्ये। आपण आज पुण्याला आलेलो आहोत। पुण्यालामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसबा गणपती। कसबा गणपती मानाचा गणपती असं मानला जातो, आणि हेच आज पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी आपण आज इथं आलेलो आहोत। पाहूया आज गाभाऱ्यातली आपण पूर्ण सगळी माहिती, कसबा गणपतीविषयी पूर्ण माहिती। ह्या कसबा गणपतीचं स्ट्रक्चर हे पूर्णतः जुन्या पद्धतीत आहे। आपण बघूया, आतून जाणून घेऊया की कसं स्ट्रक्चर आहे, काय आहे, आणि पुजाऱ्यांच्याकडून थोडीशी माहिती याची जाणून घेऊया। नमस्कार, जय गणेश, गणपतीबाप्पामोर्या। मी मिहिर ठकार, कसबा गणपती मंदिराचा पुजारी। कसबा गणपतीचा मंदिराचा इतिहास म्हणजे 1631 पासून सुरू होतो। आदिलशाही राजवट संपल्यानंतर जेव्हा पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवला गेला, त्याच्यानंतर काही 6-7 किंवा 8 कुटुंब पुण्यात पहिल्यांदाची दाखल झाली। त्यामधील एक ठकार कुटुंबीय आहे, आणि त्यांच्याबरोबर त्यांनी त्यांचा स्वतः एक तांदळा स्वरूपातील एक गणेश त्यांच्याबरोबर आणला। आणि त्याच्यानंतर जेव्हा जिजाबाई की आणि शिवाजी महाराज जेव्हा पुण्यात दाखल झाले, आणि पुण्याच्या पुण्यावरून पुण्यात सोन्याचा नांगर फिरवून पुण्याची भरभराट सुरू झाली, त्यावेळी त्यांनी गणेश ठकार कुटुंबाकडे असलेल्या गणेश मूर्तीसाठी आणि एकूण तांदळा स्वरूपातील गणेशासाठी एक छोट्याखानी मंदिर बांधून दिले, जे हे दगडी काम जे आहे शिवकालीन आहे। आणि त्याच्या पुढे जे लाकडी काम आहे ते पेशवाई काळातील आणखीन थोडं त्याचा भर घालून पेशव्यांनी पण त्याच्यात थोडी मंदिराला एक हातभार लावलेला आहे। त्याचबरोबर पेशवाई काळापासूनच मंदिराला एक पर्वतीय संस्थांकडून थोडा एक दिवाबत्तीसाठी एक मानधन दिलं जातं। आत्ता ते अगदी नॉमिनल किंवा नाममात्र स्वरूपातील आहे, पण परंपरा स्वरूपात हे टिकून आहे। आणि एकूण मंदिराचा इतिहास जवळपास 400 वर्ष जुना आहे। आय थिंक पुढच्या 10-12 वर्षातच मंदिराला 400 वर्ष पूर्ण होतील। इतका जुना आणि शिवकालीन आणि पेशवकालीन असा एक संगम असलेला एक अत्यंत दुर्मिळ आणि म्हणूनच खूप सुरुवातीपासून असल्यामुळं ग्रामदैवत असा त्याला एक स्टेटस प्राप्त झालेला आहे। असा एकूण ओव्हरऑल थोडा इतिहास आहे। आणि कुठल्याही मंगलकार्याची जी अक्षता आहे ती आपण किंवा लोक गणपतीला सर्वात पहिले निवडतो, असं त्याचा एक ग्रामदैवत असल्यामुळे त्याला एक स्टेटस प्राप्त आणि मान्यता आहे। आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज संकष्ट चतुर्थी आहे, त्यामुळं आपल्याला इथं गर्दी एवढी दिसते आहे। नेहमीच एवढी सकाळी मॉर्निंगला एवढी गर्दी असते, आज संकष्टी असल्यामुळे जास्त गर्दी आहे। लोकं बरेचशी देवदर्शनासाठी येतात इथे। पाहूया आपण आज थोडं पुढं।